नमस्कार विद्यार्थी मित्र मी प्राध्यापक निरंजन शहा पुन्हा आपले स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विपणन व्यवस्थापनाची उर्वरित व्याप्ती पाहणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण किंमत धोरण ठरविणे आणि उत्पादन धोरण म्हणजेच वस्तू धोरण निश्चित करणे या दोन धोरणांचा व्याप्ती या संकल्पनेतून अभ्यास केला यातून आपल्या लक्षात आले की कि वस्तूची किंमत ठरवण्याच्या संदर्भात जे निर्णय घेतले जातात ते व्यवस्थापकीय कामकाजातून घेतले जातात तसेच वस्तू उत्पादन धोरण निश्चित केले जाते ते देखील विपणन व्यवस्थापनाच्या व्याप्तीचा एक भाग आहे विपणन व्यवस्थापनामध्ये पुढचा आणि महत्त्वाचा धोरण निश्चितीचा भाग येतो तो म्हणजे वितरण धोरण निश्चित करणे वस्तू उत्पादन झाल्यानंतर ती वितरित होणं म्हणजे बाजारपेठेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे वितरणाचे वेगवेगळे मार्ग आहेत बाजारपेठेमध्ये वस्तू उत्पादन झाल्यानंतर कंपनी स्वत बाजारपेठ मिळवू शकते किंवा वेगवेगळ्या मध्यस्थांच्या साखळीमार्फत वितरण धोरण निश्चित करू शकते वितरण धोरणामध्ये वस्तूचे उत्पादन आणि वस्तूचे किंमत धोरण दोरन या धोरणाचा प्रभाव आपल्याला दिसून येतो किंबोना वितरण धोरण निश्चित करताना वरील दोन धोरणांचा विचार करावा लागतो कारण वितरण धोरणामध्ये वितरणाची साखळी जेवढी जास्त मोठी लांब असेल तेवढी वस्तूची किंमत वाढते आणि दुसऱ्या बाजूला वस्तू नाशवंत जर असेल तर कमी वितरण साखळी असलेले धोरण अमला अमलात आणावे लागते म्हणजे वस्तूचा टिकाऊपणा वस्तूचे नाशवंतपणा या गोष्टी वस्तूची किंमत या गोष्टी वितरण धोरणामध्ये महत्त्वाच्या ठरतात वस्तूचे वितरण होत असताना वस्तूच्या संदर्भात वाहतूक व्यवस्था कशी आहे याचा देखील विचार करावा लागतो पुढचा महत्त्वाचा भाग म्हणजे वितरण व्यवस्थेमध्ये साठवणूक हा देखील महत्त्वाचा भाग आहे कंपनीकडून वस्तू बाजारपेठेपर्यंत ये तोपर्यंत वस्तू साठवून करावी लागते आणि मग वितरण धोरणामध्ये याचाही समावेश केला जातो वितरण धोरणामध्ये आत्ता ग्राहक ग्राहकांपर्यंत पोचणाऱ्या वस्तू अशी संकल्पना विकसित आहे बऱ्याच वेळा गाहक व्यापाऱ्यामार्फत वस्तू विकल्या जातात काही वेळेस ग्राहक व्यापारी आणि किरकोळ व्यापारी असे मध्यस्थ असतात बऱ्याच वेळा कंपनी स्टॉकिस्ट नंतर ग्राहक व्यापारी मग नंतर किरकोळ व्यापारी आणि नंतर ग्राहक अशा संकल्पनांचा विक विकास झालेला दिसून येतो आजकाल आपण पाहतो की बऱ्याच वेळा ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेले आहेत आणि आपण डायरेक्ट कंपनीला ऑर्डर देऊ शकतो आणि कंपनी आपल्या वस्तू पोस्टामार्फत पाठवू शकते ज्याच्यामध्ये आपण ॲमेझॉनसारख्या फ्लिपकार्ट ॲमेझॉन अशा वेगवेगळ्या कंपन्या आपल्याला सांगता येतील की ज्या ह्या मध्यस्थ म्हणून काम करतात आणि या ठिकाणी घाहूक व्यापारी किरकोळ व्यापारी ही साखळी राहिलेली नाही त्यामुळं त्या कमी किमतीमध्ये ग्राहकांना वस्तू पोहोच करू शकतात वितरणाचे अनेक मार्ग आहेत या अनेक मार्गांचा वापर कसा करायचा या सर्व घटकांचा धोरणात्मक निर्णय हा विपणन व्यवस्थापनाच्या व्याप्तीचा किंवा त्याच्या कार्याचा एक महत्त्वाचा भाग आहे आपल्याला असे सांगता येईल कंपनीने आपल्या उत्पादनासाठी चांगल्यात चांगला वितरण मार्ग कोणता आहे हे जाणून घेतले पाहिजे किंबोना विपणन व्यवस्थापकाचे ते कर्तव्य आहे वितरण व्यवस्था उभी करणं त्या अनुषंगाने अनेक कामे करणं ही त्याची जबाबदारी आहे सखोल व व्यापक वितरण यंत्रणा उभी केल्यास विक्रे वृद्धी वाढते किंवा विक्रेवृद्धी होते जाहिरातीसाठी प्रयत्न करावे लागतात इतर सर्व कामे सहज आणि सोप्या पद्धतीने करण्यास मदत होते म्हणून वितरण धोरण निश्चित करणे ही व्यवस्थापन प्रक्रिया आहे पुढचा महत्त्वाचा भाग जाहिरात व वृद्धी धोरण निश्चित करणे हो तुमच्या लक्षात आलं असेल की वस्तूची वस्तूचे वितरण झाले म्हणजे बाजारपेठेपर्यंत वस्तू पोहोचली ही वस्तू ग्राहकाने खरेदी करणं गरजेचं कर आहे यासाठी ग्राहकाला जाहिरात या तंत्राचा वापर करून वस्तू खरेदीस प्रोत्साहित केले पाहिजे की जेणेकरून आपल्या वस्तूची विक्री वाढेल जाहिरात केली पाहिजे प्रसिद्धी केली पाहिजे मग जाहिरातीची वेगवेगळी माध्यमे निवडली पाहिजेत कोणत्या माध्यमाचा वापर आपण करावा हे ठरवलं पाहिजे प्रिंट मीडिया म्हणजे छापील स्वरूपामध्ये जाहिरात करावी लागते बऱ्याच वेळा टेलिव्हिजनमार्फत जाहिरात केली जाते ऑडिओ व्हिज्युअल्स तयार केले जातात आजकाल आपण बघतो की सोशल मीडियावरतीसुद्धा जाहिराती आपल्याला अवेलेबल आहेत किंवा जाहिराती दिल्या जातात म्हणजे जाहिराती वेगवेगळ्या माध्यमांद्वारे पोहोचवल्या जातात मग कोणत्या माध्यमाचा वापर करायचा हा देखील विचारात घेणारा म्हणजे त्या संदर्भात देखील धोरण निश्चित करावे लागते परंतु हे जाहिरातीचे धोरण निश्चित करत असताना वरच्या किंमत धोरणाचा देखील विचार करावा लागतो कारण की वस्तू उत्पादनापेक्षा जास्त खर्च हा जाहिरातीवरती होऊ शकतो वितरण व्यवस्थेमार्फत वस्तू बाजारपेठेपर्यंत पोचते पण त्यासाठी येणारा खर्च हा तुलनेने कमी असतो जाहिरातीवरचा खर्च जास्त असतो त्यामुळे किंमत धोरण उत्पादन धोरण वितरण धोरण या तीनही धोरणाचा विचार करून जाहिरात धोरण ठरवावे लागते आणि त्यातून विक्री वाढ कशी करता येईल कोणकोणत्या योजना ला राबवाव्या लागतील बऱ्याच वेळा मित्रो आपल्याला लक्षात येतं की एका वस्तूवर एक वस्तू फ्री एका वस्तूवरती दोन वस्तू फ्री दोन वस्तूवरती एक वस्तू फ्री एका वस्तूवरती दुसरी वस्तू म्हणजे वेगळ्या प्रकारची वस्तू दोन वस्तू खरेदी केल्यानंतर त्याच्यावर तिसरी वस्तू अशा वेगवेगळ्या स्कीम्स बाजारपेठेमध्ये असतात काही ठिकाणी आपल्याला लकी ड्रॉ बघायला मिळतात काही ठिकाणी लॉटरीज बघायला मिळतात काही ठिकाणी स्क्रॅच कुपन्स बघायला मिळतात काही ठिकाणी गिफ्ट्स बघायला मिळतं अशा काही प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज राबवल्या जातात मग हे वृद्धी धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे कोणते वृद्धी धोरण राबवावे जेणेकरून आपल्या वस्तूच्या विक्रीमध्ये वाढ होईल हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे हे निश्चित करणं हे विपणन व्यवस्थापकाचं आद्य कर्तव्य समजलं जातं आजकालच्या युगामध्ये आजच्या स्पर्धेच्या जगामध्ये प्रत्येक कंपनी वृद्धी धोरणाचा अवलंब करते त्यासाठी जाहिरातीची माध्यमे वे वेगवेगळ्या वे प्रकारे जाहिरात केली जाते टी व्हीवरती जाहिरात करायची म्हटलं तरी देखील हा विचार करावा लागतो कोणत्या चॅनलवरती जाहिरात करायची कोणत्या चॅनलवरती जाहिरात करायची हे जरी ठरवलं तरी कोणत्या वेळेस जाहिरात करायची हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे जर मी कोण मला जर माहिती असेल की मी जी वस्तू विकतो तो ग्राहक कधी टी व्ही समोर येईल त्याच वेळेस माझी जाहिरात होणं गरजेचं आहे म्हणजे एखाद्या कॉस्मॅटिक्स कंपनीने जर जाहिरात करायची ठरवली तर ती कोणत्या वेळेस केली पाहिजे ज्या वेळेस त्या कॉस्मेटिक कंपनीचा कस्टमर हा टी व्हीसमोर येईल आणि तो टी व्ही समोर असेल त्याच वेळेस ती जाहिरात येणं गरजेचं आहे म्हणजे एवढा बारकाईने विचार करावा लागेल की कोणत्या सिरियल्सच्या वेळेस कोणत्या चित्रपटाच्या वेळेस माझा कस्टमर टी व्ही समोर येईल आणि टी व्हीतून ती जाहिरात पाहील किंवा ऐकेल या सर्व घटकांचा विचार जाहिरात किंवा विक्रयवृत्ती धोरणामध्ये केला जातो म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की विपणन व्यवस्थापनाची व्याप्ती ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे इथपर्यंतचा अभ्यास आपण केलेला आहे इथून पुढच्या ज्या काही विपय विक्रय किंवा विपणन व्यवस्थापनाच्या कामांचा आढावा आहे हा पुढील व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी आजपर्यंत झालेल्या विपणन व्यवस्थापनाची व्याप्ती किंवा मागील व्हिडिओमधील मा विपणन व्यवस्थापनाची व्याख्या स्वरूप याचा पूर्ण अभ्यास करून ते समजून घेऊन त्या संदर्भामध्ये जर काही शंका असतील तर त्या तुम्ही विचारू शकता धन्यवाद